नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज 17 प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदार यादीत काही प्रभागांमध्ये बाहेरील मतदार समाविष्ट आहेत की वगळले आहेत याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे. पारनेर तालुक्यातील कानल पठार येथे चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. रविवारी पहाटे पारनेर रस्त्यावरील घरातून सुमारे 3.5 लाख रुपये किमतीच्या 11.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. सकाराम टुबे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पारनेर तालुक्यातील हंगा येथील भूमिपुत्र व पारनेर महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक असलेले डॉक्टर विशाल साळवे यांचे कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात अमिताभ घोष स्टडी ऑफ इंडियन एथॉस इन सी ऑफ पोपीज पुस्तक जर्मनीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. मूळ इंग्रजी भाषेतील हे पुस्तक जगातील प्रमुख 8 भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. ही बाब पारनेर तालुका व महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची आहे. पारनेर तालुक्यातील शहादापूर येथील श्री माऊली कृपा गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण नितीन महाराज शिंदे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नाशिक विभागीय गोपालन समिती प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांच्या शिफारशीनुसार मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोधले यांनी पुढील 3 वर्षांसाठी हरिभक्त परायण शिंदे यांची निवड केली आहे. पारनेर तालुक्यामध्ये टाकळी डोकेश्वर वासुंदे येथे अवैध मुरुंग वाळू उत्खनन व वाहतूक करत असताना वाहनांवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी कारवाई केली. या कारवाईत वाहने जप्त केली असून तहसीलदार यांच्या धडक कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.